नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचे विनर्स पॉइंट या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहोत हे प्रश्न परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत राहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर असेच व्हिडिओ बघण्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर या ठिकाणी पहिला प्रश्न बघा नऊ मार्च दोन हजार वीस रोजी महाराष्ट्रातील पहिला कोरोना रुग्ण कोणत्या ठिकाणी आढळला तर महाराष्ट्रामध्ये पुणे या ठिकाणी नऊ मार्च दोन हजार वीसला पहिला कोरोना रुग्ण आढळलेला आहे नंतरचा प्रश्न आहे जगातील पहिला कोरोना रुग्ण या देशात आढळला तर चीनमध्ये जगातील पहिला कोरोना रुग्ण आढळलेला आहे तर परीक्षेमध्ये कोरोनावरती आपल्याला आप हमखास प्रश्न बघायला मिळणार आहेत त्यामुळे हे प्रश्न महत्त्वाचे आहेत नंतर आहे देशातील रिकामी जागा राज्यात कोरोनामुळे पहिला बळी गेला तर भारतात कर्नाटक या राज्यात कोरोनामुळे पहिला बळी गेलेला आहे नंतर आहे महाराष्ट्रातील कोरोनाचा पहिला बळी रिकामी जागा शहरातील रुग्ण ठरला तर मुंबई या शहरातील पहिला कोरोना बळी महाराष्ट्रा महाराष्ट्र या राज्यातील ठरलेला आहे नंतरचा प्रश्न आहे कोरोना विषाणूचा पाठलाग करल्या करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्याने रिकामी जागा ही शोध मोहीम राबवली तर महाराष्ट्र राज्याने चेस दी व्हायरस ही शोध मोहीम राबवलेली आहे तर ही शोध मोहीम कोरोना विषाणूचा पाठलाग करण्याच्या उद्देशाने राबवलेली आहे नंतर आहे भारताची कोरोना विरोधातील पहिली स्वदेशी लस कोणती आहे तर कोवॅक्सिन ही भारताची कोरोना विरोधातील पहिली स्वदेशी लस आहे नंतर आहे कोविड एकोणीस काळात लोकांना विनामूल्य कॅशलेस विमा संरक्षण प्रदान करणारे देशातील पहिले राज्य कोणते तर कोविड एकोणीस काळात लोकांना विनामूल्य कॅशलेस विमा संरक्षण प्रदान करणारे भारत या देशातील पहिले राज्य महाराष्ट्र हे ठरलेले आहे नंतर आहे कोरोना लस टोचून घेणारी जगातील पहिली व्यक्ती कोण तर मार्गारेट किनट ही ब्रिटन या देशातील व्यक्ती कोरोना लस टोचून घेणारी पहिली व्यक्ती ठरलेली आहे नंतर आहे कोरोना संकटावर मात करणारा कोणता देश जगातील पहिला देश ठरलेला आहे तर न्यूझीलँड या देशाने कोरोनावर सर्वप्रथम मात केलेली आहे नंतर आहे मे दोन हजार वीस रोजी कोरोना कालखंडात जगभरात अडकून पडलेल्या भारतीय लोकांना भारतात आणण्यासाठी भारत सरकारने कोणते मिशन सुरू केले तर वंदे भारत मिशन या मिशनद्वारे मे दोन हजार वीस रोजी कोरोना कालखंडात जगभरात अडकून पडलेल्या भारतीय लोकांना भारतात आणले गेले नंतर आहे भारतामध्ये लसीकरणाची परवानगी मागणारी पहिली विदेशी कंपनी कोणती आहे तर फायझर ही न्यूयॉर्क व अमेरिका या देशातील भारतामध्ये लसीकरणाची परवानगी मागणारी विदेशी कंपनी आहे नंतर आहे कोविड एकोणीस काळात अर्थसंकल्प अधिवेशन सुरू करण्याचे करणारे देशातील पहिले राज्य कोणते तर आंध्र प्रदेश हे कोविड एकोणीस काळात अर्थसंकल्प अधिवेशन सुरू करणारे देशातील पहिले राज्य आहे नंतर आहे भारतामध्ये लसीकरणाची परवानगी पहिली भारतीय कंपनी होय तर लसीकरणाची परवानगी मागणारी सिरम इन्स्टिट्यूट ही पहिली कंपनी आहे नंतर आहे कोरोना संसर्ग को कमी करण्यासाठी ब्रेक दी चेन हा उपक्रम कोणत्या राज्याने केला तर केरळ या राज्यांनी ब्रेक दी चेन हा उपक्रम राबवलेला आहे नंतर आहे एखाद्या रोबोटला नागरिकत्व देणारा रिकामी जागा हा पहिला देश ठरलेला आहे तर सौदी अरेबियाने रोबोटला नागरिकत्व दिलेला आहे आणि तो असा करणारा प्रथमच देश ठरलेला आहे नंतर आहे जून दोन हजार वीसमध्ये देशातील कोणत्या बंदराचे नामकरण श्याम प्र श्यामप्रसाद मुखर्जी पोर्ट ट्रस्ट असे करण्यात आलेले आहे तर कोलकाता बंदराचे नामकरण श्यामप्रसाद मुखर्जी पोर्ट ट्रस्ट असे करण्यात आलेले आहे नंतर आहे भारताने फ्रान्सकडून घेतलेले राफेल लडाऊकू विमान रिकामे जागा हवाई तळावर तैनात करण्यात आलेले आहे तर हम अंबाला या हवाई तळावर राफेल हे विमान तैनात करण्यात आलेले आहेत नंतर आहे श्री राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय टेबल टेनिस खेळाडू कोणती तर मनिका बत्रा ही राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय टेबल टेनिस खेळाडू आहे मित्रांनो तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची पुस्तक आहे पोलीस भरती पाचशे बहात्तर प्रश्नपत्रिका संच या प्रश्नपत्रिका संचामध्ये अठरा हजार दोनशे दहापेक्षा पेक्षा जास्त एम सी क्यू टाईप प्रश्न दिलेले आहेत दोन हजार अठरामध्ये झालेल्या बेचाळीस प्रश्नपत्रिकांचा यामध्ये समावेश आहे तसेच अंकगणित व बुद्धिमत्ता या, या विषयातील सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरणासहित उत्तरे यामध्ये दिलेली आहेत दोन हजार एकवीसमध्ये जे काही पोलीस भरतीचे पेपर झाले त्या पेपरमध्ये याच पुस्तकामधून साठ ते ऐंशी प्रश्न आपल्याला बघायला मिळालेले आहेत या पुस्तकाची किंमत फक्त तीनशे ऐंशी रुपये आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची ही पोलीस भरती पाचशे बहात्तर प्रश्नपत्रिका संच आहे तसेच मराठी शब्दसंग्रह सुद्धा पुस्तक पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे महाराष्ट्रातील सर्वच बुक स्टॉलवर ही पुस्तक अवेलेबल आहे किंवा तुम्ही या पुस्तकाला सुद्धा खरेदी करू शकता ऑनलाईन खरेदीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे नंतरचा प्रश्न आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नवीन आर्थिक वर्ष सन दोन हजार वीसपासून रिकामी जागा या तारखेला सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नवीन आर्थिक वर्ष सन दोन हजार वीसपासून एक जानेवारी या तारखे तारखेला सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे नंतर आहे बी एस सहा कार्बन उत्सर्जन मानक रिकामी जागा तारखेपासून संपूर्ण देशात लागू करण्यात आले आहे तर बी एस सहा कार्बन उत्सर्जन मानक एक एप्रिल दोन हजार वीस या तारखेपासून संपूर्ण देशात लागू करण्यात आलेले आहे नंतर आहे अमेरिकेच्या भारतीय वंशीय उपराष्ट उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांच्या आई भारतातील कोणत्या राज्यातील रहवासी आहेत तर कमला हॅरिस यांच्या आई तमिळनाडू या राज्यातील रहवासी होत्या नंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळाचा दर्जा मिळवणारे रिकाम्याचा जागा हे अभयारण्य ठरले तर नांदूर मधमेश्वर हे अभयारण्य नाशिक या ठिकाणी आहे तर हे महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळाचा दर्जा मिळवणारे अभयारण्य ठरलेले आहे नंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील दुसरे रामस्थळ म्हणून रिकामी जागा हे ठिकाण नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी घोषित करण्यात आले तर लोणार सरोवर हे ठिकाण महाराष्ट्रातील दुसरे रामस्थळ म्हणून घोषित म्हणून नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी घोषित करण्यात आले नंतर आहे नागपूरमधील गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयास रिकामी जागा यांचे नाव देण्यात आले तर नागपूरमधील गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयास बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले नंतर आहे सव्वीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील तुरुंग पर्यटन सेवेचे ऑनलाईन उद्घाटन रिकामी जागा तुरुंगातून केले तर एरवडा जेल पुणे या ठिकाणी या ठिकाणाहून यांनी याचे उद्घाटन केलेले आहे नंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात दारूबंदी असलेले तीन जिल्हे असून गडचिरोली वर्धा आणि या जिल्ह्यांचा समावेश होतो तर चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्यात आलेली आहे आता महाराष्ट्रात फक्त दोनच जिल्ह्यांमध्ये दारूबंदी आहे गडचिरोली आणि वर्धा नंतरचा प्रश्न आहे महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी कोणत्या राज्याने दिसा दिशा कायदा मंजूर केला तर आंध्र प्रदेश या राज्याने महिलांवर होणारा अत्याचार थांबवण्यासाठी दिशा कायदा मंजूर केलेला आहे नंतरचा प्रश्न आहे आंध्र प्रदेशातील दिशा कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने महिलांवर अत्याचार रोखण्यासाठी रिकामी जागा या कायद्याला मंजुरी दिलेली आहे तर आंध्र प्रदेशच्या दिशा कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने सक्ती कायद्याला मंजुरी दिलेली आहे नंतरचा प्रश्न आहे पश्चिम बंगाल राज्यातून वेगळ्या नवीन रिकामी जागा राज्याची मागणी केली जात आहे तर गोरखालँड या नवीन राज्याची मागणी पश्चिम बंगाल या राज्यातून केली जात आहे नंतरचा जा प्रश्न आहे मराठा आरक्षणाच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष कोण आहेत तर अशोक चव्हाण हे मराठा आरक्षणाच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आहेत नंतर आहे भारताच्या कोरोना विरुद्धच्या लढाईत रिकामी जागा देशाने मॅटरहॉर्न पर्वतावर भारताचा तिरंगा झळकवला तर स्वित्झर्लंड या देशाने मॅटरहान पर्वतावर भारताचा तिरंगा झरपवलेला आहे नंतरचा प्रश्न आहे इच्छा मरण्यासाठी सार्वत्रिक मतदान घेणारा रिकामी जागा हा जगातील पहिला देश ठरलेला आहे तर न्यूझीलँड हा इच्छा मरण्यासाठी सार्वत्रिक मतदान घेणारा पहिला देश ठरलेला आहे नंतरचा प्रश्न आहे जागतिक फुटबॉल विश्वात एकशे नऊ गोल एकशे नऊ गोल करणाऱ्या अली डेई यांची बरोबरी कोणत्या खेळाडूने केलेली आहे तर एकशे नऊ गोल करणाऱ्या अली डेई यांची बरोबरी खिस्तिनो रोनाल्डो यांनी केलेली आहे नंतरचा प्रश्न युनेस्कोने दोन हजार वीस या वर्षासाठी रिकामी जागा शहराची जागतिक पुस्तक राजधानी म्हणून निवड केली आहे तर क्लॉलामपूर हे ठिकाण मलेशियामध्ये आहे तर याचे युनेस्कोने दोन हजार वीस या वर्षासाठी जागतिक पुस्तक राजधानी म्हणून निवड केलेली आहे नंतरचा प्रश्न रेबीज मुक्त होणारे पहिले राज्य कोणते बनले आहे तर गोवा हे रेबीज मुक्त होणारे पहिले राज्य बनलेले आहे नंतर आहे भारताबाहेर जगातील पहिले योग्य योग, योग वि विद्ध, योगा विद्यापीठ ठिकामी जागा शहरात उभारण्यात आलेले आहे तर भारताबाहेर लॉन्स एंजेलिस हे ठिकाण अमेरिकेतील आहे लॉस एंजेलिस या ठिकाणी योगा विद्यापीठ उभारण्यात आलेले आहे नंतरचा प्रश्न आहे देशातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने शंभर टक्के ऑर्गेनिक दर्जा प्राप्त करणारे पहिले केंद्रशासित प्रदेश ठरलेले आहे तर लक्षद्वीप हे केंद्रशासित प्रदेश शंभर टक्के ऑर्गेनिक दर्जा प्राप्त करणारे पहिले केंद्रशासित प्रदेश ठरलेले आहे नंतर आहे रिकामी जागा हा कोळशापासून वीज निर्मिती करणारा पहिला अरब आखाती देश ठरलेला आहे तर संयुक्त अरब अमिरात हा कोळशापासून वीज निर्मिती करणारा पहिला अरब आखाती देश ठरलेला आहे नंतरचा प्रश्न आहे ऑपरेशन सरद हवा कशाशी संबंधित आहे तर सीमेवरील होणारी घुसखोरी थांबवण्यासाठी ऑपरेशन सरद हवा हा संबंधित आहे नंतरचा प्रश्न वर्ष दोन हजार एकवीसच्या गोल्डन ग्लोब पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका क्लोई जाओ या कोणत्या देशाच्या रहिवासी आहेत तर क्लोई जाओ या चीन या देशाच्या रहवासी आहेत नंतरचा प्रश्न आहे ऑगस्ट दोन हजार वीस रोजी सफेद चिप्पी या वृक्षाला कोणत्या राज्याने राज्य कांदळवन वृक्ष म्हणून घोषित केले तर महाराष्ट्र या राज्याने ऑगस्ट दोन हजार वीस रोजी सफेद चिप्पी या वृक्षाला राज्याचे राज्य कांदळवन वृक्ष म्हणून घोषित केले नंतर आहे भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आलेले आहे तर भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा क्रीडा विद्यापीठ हे महाराष्ट्र या राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो हे होते चालू घडामोडीचे काही महत्त्वाचे प्रश्न समोरही असेच व्हिडिओ बघण्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्हाला ही पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे